पाहूयात तरुण्यभानचा आजचा विषय. नंतर एक प्रश्न नेहमी विचारला जातो की नात्यामध्ये लग्न करायचं का, जोडीदार हा नात्यातला असला तर चालतो का. याला कनसँग्विनस मॅरेजेस म्हणतात. आणि आपल्याकडे पूर्वापार चालत आलेलं आहे की आत्तेभावाशी मामेभावाशी लग्न केलं जातं. दक्षिण भारतामध्ये तर सख्ख्या मामाशी लग्न करतात. पूर्वीच्या काळात मला असं वाटतं की एकत्र कुटुंब पद्धती असायची, मग मुलीने त्याच्यामध्ये ॲडजस्ट व्हायला पाहिजे, मग नात्यातली मुलगी जर असेल तर ती पटकन ॲडजस्ट होईल, किंवा संपत्तीच्या बाबतीत किंवा इस्टेटीच्या बाबतीमध्ये काही गोंधळ निर्माण होणार नाही, अशा अनेक कल्पना कदाचित पूर्वीच्या काळात असतील. पण आमचं आता वैद्यकशास्त्र असं सांगतं की अशा जवळच्या नात्यामध्ये लग्न करायला नको. कारण जवळच्या नात्यात जर लग्न केले तर होणाऱ्या संततीमध्ये आनुवंशिक दोष होण्याची शक्यता जास्त असते. हे आनुवंशिक दोष म्हणजे काय? तर आपलं शरीर जे बनलेलं असतं ते छोट्या छोट्या विटांचं बनलेलं असतं. आपल्या शरीरातल्या या विटांना इंग्लिशमध्ये सेल्स म्हणतात, मराठीमध्ये पेशी म्हणतात. आणि आपल्या प्रत्येक सेलच्या आतमध्ये एक न्यूक्लियस किंवा केंद्रक असतं, आणि त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोझोम्स असतात. 23 जोड्या असतात त्याच्या, म्हणजे 46 क्रोमोझोम्स असतात. आणि त्या प्रत्येक क्रोमोझोम्सवरती एक जेनेटिक मटेरियल असतं, त्याला जीन्स म्हणतात. आणि हे ज्या क्रोमोझोमच्या ज्या जोड्या असतात त्या रासायनिक रेणूंच्या बनवलेल्या असतात. त्यांचं नाव असतं ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन आणि सायटोसिन. आणि त्याची जी साखळी असते ह्या क्रोमोझोमशी, त्याच्यावरती जनुक किंवा जीन्स असतात. साधारणपणे 1,00,000 जीन्स असतात. आणि पुष्कळदा काय होतं की ही जी जनुकं असतात नॉर्मली ते आपल्या शरीराला सर्व गुणधर्म देत असतात. या जनुकांमध्ये विशिष्ट प्रकारचे प्रोटीन्स, प्रथिनं तयार होत असतात, आणि त्या प्रथिनांवरती त्या प्राण्याचे गुणधर्म ठरतात. म्हणजे रंग, रूप, केसांची ठेवण, उंची. सेक्स क्रोमोझोम नावाची जोडी असते, लिंगसूत्र, त्याच्यावरनं व्यक्तीचं लिंग ठरतं. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की ह्या जनुकांमध्ये जे प्रथिनं तयार होतात ज्याच्यामुळे आपल्या शरीराचे विविध गुणधर्म तयार होतात, तर कधी कधी ही प्रथिनं जी असतात ती रोगिष्ट प्रथिने किंवा दूषित प्रथिने असतात, आणि त्यामुळे रोग होतात, आजार होतात. आणि हे आई वडिलांकडनं संततीमध्ये येतं. हे जे जीन्स असतात, आजाराचे जीन्स असतात, ते आई वडिलांकडनं संततीत येतात. आता हे जे आजाराचे जीन्स असतात हे 2 प्रकारचे असतात. एकाला म्हणतात डॉमिनंट जीन, दुसऱ्याला म्हणतात रेसेसिव्ह जीन. आजाराचे डॉमिनंट जीन किंवा रेसेसिव्ह जीन. डॉमिनंट जीन म्हणजे काय? तर जेव्हा आई वडिलांपैकी कोणाला एकाला जरी तो आजाराचा जीन असेल डॉमिनंट जीन, तरी तो संततीमध्ये उतरतो. आणि रेसेसिव्ह जीन म्हणजे काय? की आई वडिलांपैकी कोणाला एकामध्ये जर तो रेसेसिव्ह जीन असेल तर तो संततीत उतरतो, पण त्या संततीमध्ये तो आजार निर्माण होत नाही. तो त्या आजाराच्या जीनचा वाहक ठरतो किंवा कॅरियर ठरतो. पण आई वडिलांना दोघांमध्ये त्या आजाराचा जर रेसेसिव्ह जीन असेल तर आईकडून वडिलांकडनं दोघांकडनं ते रेसेसिव्ह जीन जेव्हा बाळामध्ये येतं, मुलामध्ये येतं, तेव्हा 2 रेसेसिव्ह मिळून 1 डॉमिनंट जीन तयार होतं आणि त्या संततीमध्ये आजार निर्माण होतो. आणि जेव्हा जवळच्या नात्यांमध्ये लग्न होतात तेव्हा हे जे रिसेसिव्ह जीन्स जे असतात आजाराचे, ते त्या नवरा बायकोमध्ये असण्याची शक्यता फार जास्त असते. त्यांना आजार दिसत नाही, पण 2 रेसेसिव्ह जीन्स आजाराचे एकत्र जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या संततीमध्ये जो आजार निर्माण होतो त्याला आनुवंशिक आजार किंवा कंजेनायटल डिसऑर्डर किंवा जेनेटिक डिसऑर्डर किंवा जेनेटिक अनॉमली त्याला म्हणतात.
आणि हे जवळच्या नात्यांमध्ये जेव्हा लग्न होतं तेव्हा हे मोठ्या प्रमाणात दिसतं. उदाहरणार्थ शिझोफ्रेनिया म्हणजे पागलपण, अल्झायमर नावाचा आजार आहे, त्याच्यानंतर हिमोफिलिया, थॅलेसेमिया, त्यानंतर डाऊन सिंड्रोम, मंगोलिझम, तोही जेनेटिक डिसऑर्डर आहे, सिकल सेलचा आजार आहे. अशा अनेक आजार आहेत की जे अनुवंशिकरित्या येतात आणि ह्या आजारांचं प्रमाण जवळच्या नात्यामध्ये जर लग्न झालं तर जास्त असतं. आता इथे बघा, हे वडील आहेत, ही आई आहे, दोघांमध्ये रेसेसिव्ह जीन्स आहेत आणि हे आजाराचे जीन्स आहेत. आता ह्या आईमध्ये एकच रेसेसिव्ह जीन आहे, वडिलांमध्ये एकच रेसेसिव्ह जीन आहे, त्यामुळे त्यांना काहीच होणार नाही. पण जेव्हा त्यांना संतती होते तेव्हा मात्र काही मुलांमध्ये जे रेसेसिव्ह जीन येतात, एका मुलामध्ये ते आजार नसलेला रेसेसिव्ह जीन आलेला आहे, त्यामुळे त्यांना आजार होत नाही. इतर मुलांमध्ये आईकडनं किंवा वडिलांकडनं एक रेसेसिव्ह जीन येतो आजाराचा, म्हणून ते वाहक ठरतात. पण एक मूल त्याच्यातलं असं होतं चारपैकी की ज्याला दोघांकडनं आई आणि वडील दोघांकडनं आजाराचा रेसेसिव्ह जीन येतो आणि मग ह्या संततीला, ह्या मुलाला आजार होतो. आणि सिकल सेल आजार हा त्यातलाच आहे. मी सिकल सेल विषयी थोडीशी तुम्हाला माहिती अधिक विस्ताराने सांगते, कारण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सिकलचा आजार दिसतो, विशेषतः विदर्भामध्ये खूप जास्त आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व भागांमध्ये, आदिवासी समाजामध्ये आणि SC समाजामध्ये मोठ्या प्रमाणात सिकलचा आजार दिसतो. इतरही जातींमध्ये दिसतो, म्हणजे तेली आहे, कुणबी आहे किंवा OBC समाज आपण ज्याला म्हणतो, इतरही जातीत दिसतो, पण जास्त करून आपल्याला आदिवासी समाज आणि सिकलचा आजार हा SC समाजामध्ये जास्त दिसून येतो. ह्याला सिकल सेलचा आजार का म्हणतात तर नॉर्मल रक्ताची पेशी अशी गोल असते, पण या सिकलच्या आजारामध्ये मात्र ही पेशी अशी विळ्याच्या आकाराची होते आणि विळ्याला इंग्लिशमध्ये सिकल म्हणतात, म्हणून याला सिकल सेल आजार म्हणतात. आता हा जो सिकल सेल आजार आहे हा आनुवंशिक आजार आहे आणि असा अंदाज आहे की जवळजवळ 3000 वर्षांपूर्वी माणसाच्या शरीरामध्ये एक जेनेटिक बदल झाला, जेनेटिक म्युटेशन आम्ही ज्याला म्हणतो. जसं HIV विषाणू आहे, तो पूर्वी प्राण्यांमध्ये होता, पण तो जेव्हा माणसांमध्ये गेला तेव्हा त्याच्यात बदल झाला आणि तो माणसामध्ये रोग निर्माण करायला लागला. आता कोरोनाचा विषाणू आहे असं म्हणतात की तो पूर्वी प्राण्यांमध्ये होता, वटवाघळांमध्ये होता, त्यांच्यात काही प्रॉब्लेम नव्हता, पण माणसांमध्ये शिरल्यानंतर तो आजार निर्माण करायला लागला. तर सिकलच्या बाबतीत असा अंदाज आहे की जवळजवळ 3000 वर्षांपूर्वी आफ्रिकेमध्ये आणि जगभरातल्या जिथे जिथे लोक जंगलात राहत होते आणि ज्या ज्या ठिकाणी मलेरिया मोठ्या प्रमाणात आहे तिथे निसर्गानेच असा माणसाच्या शरीरामध्ये जेनेटिक बदल घडवून आणला की त्यांच्या पेशींचं रूपांतर सिकल पेशींमध्ये व्हावं. हे माणसासाठी फायद्याचं होतं. याचं कारण असं की नॉर्मल रक्ताची जी पेशी असते त्याचं आयुष्य 120 दिवस असतं, सिकलच्या पेशीचं आयुष्य कमी असतं, 40 दिवस, 50 दिवस, 30 दिवस, 60 दिवस. आणि गंमत अशी की मलेरियाचं जे पॅरासाईट असतं, जो जंतू असतो, तो माणसाच्या रक्तामध्ये त्याच्या लाल रक्तपेशीमध्ये वाढतो आणि गोल जर पेशी असेल तर जास्त काळ तो रक्तपेशीमध्ये राहतो आणि तो त्या माणसालाही त्रास देतो आणि इतरांनाही मलेरियाच्या मच्छर जर चावला तर जंतू प्रसार होतो. आणि म्हणून मग जेव्हा सिकलची पेशी होते तेव्हा मलेरियाचा जंतू जास्त काळ ह्या पेशीमध्ये जगू शकत नाही, कारण ही पेशी लवकर मरते. आणि म्हणून अशा लोकांना, सिकल असणाऱ्या लोकांना एकतर मलेरिया होत नाही
किंवा झाला तरी तो अतिशय सौम्य स्वरूपाचा असतो. तीव्र स्वरूपाचा किंवा मेंदूचा मलेरिया हा अशा लोकांना कमी होतो. आपल्याकडे अनेकदा असं पसरवून दिलेलं आहे, अफवा पसरवलेली आहे, खोटी बातमी पसरवलेली आहे की SC समाजामध्ये हा रोग जास्त आहे, आदिवासी समाजामध्ये हा रोग जास्त आहे, कारण त्या काही बाई खायचे आहेत, त्यांचे पूर्वज मेलेल्या प्राण्यांचं मांस खायचे, काहीही त्याचा संबंध नाही आहे, अजिबात कवडीचाही संबंध नाही आहे. आणि त्यामुळे या सर्व समाजातल्या घटकांनी किंवा ज्यांना सिकल पॉझिटिव्ह आहे त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्याचा खाण्याशी पूर्वजांशी काही संबंध नाही आहे. त्याचा संबंध सरळ सरळ मलेरिया, आणि बहुतेक ही माणसं जंगलात राहायची आणि जंगलामध्ये मलेरिया खूप कॉमन होता, आणि म्हणून आफ्रिकेमध्ये बहुतेक हे म्युटेशन सुरू झालं आणि मग ते सर्व इतर देशांमध्ये पसरलं. आफ्रिकेमधले जे नेटिव्ह अमेरिकन्स आहेत तिथले जे तिथले काळे गोरे काळे अमेरिकन जे आहेत तर त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सिकल आपल्याला दिसतं, कारण त्यांचे पूर्वज आफ्रिकेमधनं तिथे गेले आणि जेनेटिक हे त्यांनी तिथे नेलेलं आहे. आता हा जो सिकल आजार आहे तर आई आणि वडील दोघांनाही जर सिकल असेल तर होणाऱ्या संततीला सिकलचा आजार होतो. सिकल सेल जे जीन असतं त्याला आम्ही S जीन म्हणतो. आई आणि वडील दोघांनाही जर सिकल जीन असेल तर संततीला SS दोघांकडनं मिळून SSS होतो आणि तो आजार होतो. पण आई आणि वडिलांना फक्त AS आहे, म्हणजे एक ॲडल्ट हिमोग्लोबिन नॉर्मल जीन आहे आणि दुसरा सिकल जीन आहे, तर त्यांना संरक्षण मिळतं. तो सिकल देव आहे, तो आजार नाही आहे. नुसता सिकल देव असला म्हणजे एक जीन सिकलचा असला AS पॅटर्न नसलं तर त्यांना मलेरियापासून संरक्षण मिळतं आणि ते त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. पण लग्न करताना सिकल देव असणाऱ्यांनी सिकल देवाशी लग्न करायला नको, कारण यालाही AS आहे तिलाही AS आहे, तर दोघांकडनं SS मिळून त्या संततीमध्ये आजार निर्माण होतो. मी याला आजार का म्हणतो आम्ही, कारण ही जी SS मुलं किंवा सिकल सेल डिसीजची मुलं जी जन्माला येतात त्यांना मलेरिया होत नाही, पण त्यांच्या लाल रक्तपेशी झपाट्याने मरतात आणि त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण कमी होतं, त्यांना कावीळ होऊ शकते, त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते, त्यांना सतत ताप येत असतो, त्यांचे हाडं सांधे दुखत असतात, सांध्यांवर सूज येऊ शकते, आयुष्यमान पण कमी होऊ शकतं. पण एकच सिकल असेल तर मात्र तो देव आहे. आणि म्हणून इतर रक्तांच्या तपासण्या जशा केल्या जातात आणि त्याच्यावरती आजकाल बराच भर दिला जातो विशेषतः HIV वगैरेच्या तपासणीसाठी, तर मी म्हणेन की सिकलची तपासणीसुद्धा करून घ्या. आणि जर एखाद्या मुलाला किंवा मुलीला सिकल असेल तर AS पॅटर्न जर असेल तर तुम्ही सिकलशी लग्न करू नका आणि होणाऱ्या जोडीदाराला ते सांगा, तर ही काळजी थोडीशी घेणं आवश्यक आहे. नंतर हा प्रश्न विचारला जातो की सगोत्र लग्न करावं की नाही करावं, कारण आपल्याकडे अशी मान्यता आहे की गोत्र जर सारखं असेल तर मग संततीमध्ये दोष निर्माण होतात आणि म्हणून सगोत्र लग्न करत नाही. आणि म्हणून मग काकाच्या मुलाशी लग्न करायचं नाही, काकाच्या मुलीशी लग्न करायचं नाही, कारण त्यांचं गोत्र एक आहे वडिलांचं आणि काकांचं, पण आत्याचं गोत्र वेगळं, मामाचं गोत्र वेगळं, म्हणून आत्याभावाशी मामेभावाशी लग्न केलं तर चालतं, असा एक काहीतरी समज आपल्या समाजामध्ये आहे. पण लक्षात घ्या की ती जी बाई असते ती ज्या घरात जन्माला येते तिचं जे गोत्र असतं ते गोत्र तिने लग्न केल्यानंतर ती नवऱ्याचं गोत्र तिला लागतं, पण ती जी अनुवंशिकता तिच्या
माहेरकडनं घेऊन आलेली आहे ती अनुवंशिकता बदलत नाही. त्यामुळे आत्या किंवा मामा आत्याला आपल्या वडिलांकडनं अनुवंशिकता मिळालेली आहे, म्हणजे आपल्या वडिलांच्या घराकडून. आपल्या आईला मामाच्या घराकडून अनुवंशिकता मिळालेली आहे. आजोळ एकच आहे आणि त्यामुळे जे आजार होतात ते अनुवंशिकतेमुळे होतात. आणि म्हणून जवळच्या नात्यांमध्ये लग्न करायला नको आणि केवळ आत्या मामाच्या मुला मुलीशी लग्न केलं म्हणजे गोत्र वेगळे आहेत म्हणजे काही धोका होणार नाही असा त्याचा अर्थ होत नाही. भेटूया तारुण्य भांच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.